आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलंय. लोकपाल लोकायुक्त या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी तब्बल 6 तास चर्चेनंतर तुर्तास अण्णांनी हे उपोषण सोडले. मात्र शासन नेहमीच अण्णांच्या प्रकृतीशी खेळतंय, याचे गंभीर परिणाम सरकारला भविष्यात भोगावे लागू शकतात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर 7व्या दिवशी उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 6 तासांच्या सकारात्मक चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन अण्णांनी हे उपोषण सोडले. यावेळी रायगड सिद्धी येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संरक्षण मंत्री सुभाष भामरे देखील उपस्थित होते. अखेर लोकपाल नियुक्तीसाठी उपोषणावर असलेल्या अण्णांच्या मनधरणीचे सरकारचे प्रयत्न सफळ ठरले आहे. दरम्यान अण्णांची मनधरणी करताना मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय संरक्षण मंत्री, जलसंपदा मंत्री यांचाही 6 तास उपवास घडला. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला रायगड सिद्धीतील ग्रामस्थांसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. अनेक राजकीय नेते यांनी देखील या आंदोलनादरम्यान अण्णांची भेट घेतली व त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत अण्णा उपोषणावर ठाम राहिले व त्यांनी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तुर्तास उपोषण सोडले. आपण जे वर्ष घेऊन जनतेचे या यादवबाबांच्या मंदिरामध्ये बसला होता आणि राज्याचं मंत्रिमंडळ आपल्या दरबारी आलं आणि एक महत्वाचं शेतकऱ्यांच्या मागण्या लोकपाल लोकायुक्त जसं दिल्लीमध्ये बसलो होतो त्याच मागण्यासाठी 8 वर्ष झाले होत नाही म्हणून मी या विचारावर आलो होतो. जगाचा निरोप घ्यायचा पण तुम्ही उपोषण झाल्यानंतर राहिलेली स्थिती परिवाराने जे माझ्यावर प्रेम केलं तालुक्यातल्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी प्रेम केलं. लहान लहान मुलं शाळेचे किती शाळेचे मुलं आली आणि त्यामुळं माझा घेतलेला निर्णय मी बदलला. शासनानेही आता आश्वासन दिलंय त्यामुळं मी जो निर्णय घेतला होता निरोप घ्यायचा तो मी थांबवला. आता मात्र या उपोषणामुळे अण्णांच्या कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मानधनात वार्षिक 6,000 रुपयांची वाढ यांसह त्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र एकंदरच या अण्णांच्या उपोषणामुळे शासन नेहमीच अण्णांच्या प्रकृतीशी खेळते, याचे गंभीर परिणाम सरकारला भविष्यात भोगावे लागू शकतात अशी अण्णांच्या या उपोषणानंतर शासन अण्णांच्या प्रकृतीशी खेळत असल्याचेच दिसत आहे. मात्र अण्णांच्या या उपोषणामुळे शासन नेहमीच त्यांच्या प्रकृतीशी खेळते हे समोर आहे. पिंपरी चिंचवड येथील मुलाच्या आत्महत्येने आईने घेतलेल्या धक्क्यामध्ये तिचाच मृत्यू झाल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड येथील सौदागर परिसरात लेकाच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने आदळलेल्या माऊलीचाही हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. तन्मय दास हा मानसिक रुग्ण असून त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडले होते. गेल्या 2 महिन्यांपासून तन्मय याने औषध घेणं बंद केलं असल्याने त्याला उपचाराकरता रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथूनही तन्मयने पळ काढत रात्री स्वतःचा गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फसल्याने एक्सटेन्शन बोर्डची वायर पंखाला बांधून गळफास घेतला. या घटनेनंतर सुरुवातीला काहीतरी घातपात झाल्याची शंका उपस्थित झाल्याने सांगवी पोलिसांनी आईचा मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठवला. मात्र यात आईला हृदयविकाराचा धक्का आल्याचे समोर आले. औरंगाबाद शहरात चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालाय. या परिसरात घरफोडी, चोरी अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात चोरट्यांचा सुळसुळाट झालाय. जानेवारी महिन्यात या चोरट्यांनी भर दिवसा 9 घरफोड्या केल्या असून लाखोंचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले. समर्थ नगर येथे राहणाऱ्या सुनीता पुराणी या बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 16 लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डबला मारला. विशेषतः पती पत्नी दोघेही नोकरदार असल्याने कुटुंबियांना त्यांचे घर सुरक्षित राहील शंका वाटू लागली. यामुळे
यमुना नदी पात्रात रसायनयुक्त पाणी सोडल्याने यातील मासे मृत अवस्थेत आढळत आहेत व हेच पाणी येथील रहिवाशी वापरत असल्याने या घटनेकडे अतिशय गांभीर्याने पाहिले जात आहे. पिंपरी चिंचवड येथील पवना नदी पात्रात गेल्या काही दिवसांपासून मृत अवस्थेत मासे आढळत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली. शहराचे तहान पावणाऱ्या पवना नदीत जीवघेणा रसायनयुक्त पाणी मिसळल्याने अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नदीतून मृत माशांचा खस बाहेर काढले. मासे मरण पावल्याचं निदर्शनास आलं. इथं तुम्ही बघू शकताय की पाठीमाग जे पाणी आहे ते पूर्णपणे फेसाळलं आणि हिरवं पाणी येत होतं. काल दुपारी रोटरी क्लब वाल्लेकरवाडीच्या सदस्यांनी ते पाण्याचं सॅम्पल प्रयोगशाळेमध्ये पाठवलेलं आहे. त्या याच्यामध्ये नक्कीच त्याचे रिझल्ट आल्यानंतर आपल्याला समजेल की ते पाणी कशाचं होतं. पण मोठ्या प्रमाणावर मासे इथं मरण पावल्यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे. त्यापूर्वी असं कधी प्रकार घडून आलेलं निदर्शनास आलेलं नाही. आम्ही नदीपात्रामध्ये गेले 1.5 वर्ष काम करतोय पण असं कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे हजारोच्या संख्येने मासे इथं मरण पावल्याचं कधीच निदर्शनच नाही आलेलं. दरम्यान पालिकेकडून रावेत जवळ याच नदीतून पाणी उपसा केला जातो व काही अंतरावर केतुबाई बंदराजवळ मृत अवस्थेत मासे आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याकडे पालिका दुर्लक्ष करत असून नदीत नेमकं कोठून हे रसायनयुक्त पाणी सोडलं जात आहे याचा शोध घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. प्रतिनिधी शिवाजी काळेसह आधार न्यूज मुंबई नेक्स्ट. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घरभर हे यातील विवादित भाभी व बिग बॉस 10व्या पर्वातील विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने राजकारणात पाऊल ठेवले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिग बॉस फेम शिल्पा शिंदेची एंट्री राजकारणात झाली असून निवडणुकीच्या रिंगणात ती काँग्रेसकडून उतरणार आहे. यामुळे काँग्रेस तिच्या लोकप्रियतेचा लाभ करून घेणार यात शंका नाही. शिवाय काँग्रेसने देश इतके वर्ष चालवलंय व काँग्रेस पक्ष देशासाठी काहीतरी करू शकतो यासाठी राहुल गांधींना पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त करत तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोच के आई हूँ कि जैसे आज तक मैंने अपने लिए स्टैंड लिया और उसमें कामयाब हुई तो जो भी चीज़ें गलत होती है या होती है उसके लिए स्टैंड लूँ और आगे आकर मैं खुद आगे आकर लोगों की हेल्प करूँ. तो यही बात है कांग्रेस में कि कोई जात पात का उसमें नहीं होता. सबके लिए समान धर्म है ये. सबको सेम जगह है यहाँ पर. महिलांना रोजगार व आर्थिक सक्षमीकरण यासाठी डोंबिवली येथे शिवसेनेकडून रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. याचा अनेक महिलांनी लाभ घेतला. डोंबिवली शहरात शिवसेनेकडून ग्रामीण व शहरी भागात गृहउद्योग लघु उद्योग तसेच महिला बचत गट चालवणाऱ्या महिलांना योग्य मार्गदर्शन मिळावे याकरता जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध कर्ज योजना प्रशिक्षण तसेच माहिती या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात जिल्हा उद्योग केंद्राच्या वृषाली सोने व यशस्वी उद्योजिका शीतल सोनावणे यांनी आलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. तसेच महिलांना शासकीय योजनेचा लाभ कसा घेता येईल याबद्दल त्यांनी प्रमुख मार्गदर्शन करून चर्चा केली. पूर्णपणे मोफत देणार आहोत. तुम्हाला जो पॅम्पलेटची जसे वयमर्यादा आहे 18 ते 25 आपण एकदम शॉर्ट नोटीस मध्ये 200 महिला आलेल्या आहेत तरी पण हा मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्हा उद्योग केंद्राचे जे आहेत त्यांनी मार्गदर्शन दिलं आणि जिल्हा उद्योग केंद्राचा जो भांडवलीचा जो मार्ग आहे महिलांसाठी तो उपलब्ध व्हावा म्हणून याचं सगळं नियोजन कल्याण डोंबिवली महानगरमधल्या पालिकेमधल्या महिलांसाठी व्हावा म्हणून हा नियोजन केलेला आहे. आमच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बऱ्याच योजना इथे आम्ही राबवल्या जातात आणि त्यामध्ये बीज भांडवल योजना DIC लोन योजना अशा आहेत. त्याचप्रमाणे शासनाने खास महिलांचं सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक विकासासाठी महिला धोरण अवलंबलेलं आहे. त्यामुळे या महिला धोरणामध्ये काय काय बाबी आहेत याबाबतही यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या सगळ्या धोरणाचा आणि या सगळ्या स्कीमचा लाभ घ्यावा. या चर्चासत्रात जवळपास 200 महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली असल्याची माहिती शिवसेना विधानसभा संघटक कविता गावडे यांनी दिली. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. बटाटावाडा खवयांसाठी ही महत्वाची बातमी आहे. बटाटावाडा बनवण्यासाठी किडलेले बटाटे वापरले जात असल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
पुणे एफडीआयने केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आलाय. पुणे येथे बटाटा वडा बनवण्यासाठी किडलेले बटाटे वापरले जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. निकृष्ट दर्जाचे बटाटे वापरणाऱ्या पुण्यातील काही प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली. पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटर, अख्तर समोसा व भगवान हॉटेलवर अन्न औषध प्रशासनाने धडक कारवाई केली असून येथे वडापाव विक्रीला बंदी घालण्यात आली. शहरात विनापरवाना नोंदणीशिवाय हॉटेल, कॅटरर्स व वडापाव विक्री करणाऱ्यांवर अन्न औषध प्रशासनाकडून कारवाईची मोहीम राबवण्यात आली. यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर जरब बसणार आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल एड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुढील ठळक घडामोडी. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. या श्रद्धेने गेली 17 वर्ष सांताक्रूज येथील संयुक्त साई सेवा मंडळाची पालखी शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहे. ही पालखी ठाणे परवाडी येथे पोहोचली असून साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेतला. साईबाबांचे देश व जगभरात लाखो भक्त आहेत. ते बाबांच्या प्रती आपापली श्रद्धा व्यक्त करतात. अशाच प्रकारे मुंबई सांताक्रूज येथील संयुक्त साई सेवा मंडळ शिर्डीला साईंची पालखी घेऊन निघाले. याचा पहिला थांबा ठाणे परवाडी येथे करण्यात आला. यावेळी मोठ्या उत्साहात या साईंच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. आम्हाला कमी कमी नोव्हेंबर पासूनच आम्हाला स्टार्ट करावं लागलं. कारण नोव्हेंबरला कसं आम्हाला त्याचं सर्व्हे करावं लागतं, प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांचे पॅम्पलेट म्हणून आमची माहिती पत्रक करण्यात येणं की ह्या डेटला ह्या तारखेला तुमच्याकडे मुक्कामी यावं लागतं. तसं आम्हाला सगळ्यांना नोव्हेंबरपासूनच चालू करावं लागतं. त्याच्यानंतर मग जे बाबांसाठी ते लागणार धान्य वगैरे सगळं एकत्र करणं हे सगळं आम्हाला सगळं अगोदर म्हणजे गेले 3 महिन्यापासून आम्ही अहोरात्र हे कष्ट करत आहोत. बोलायचं झालं तर हा जो संयुक्त साईसेवा मंडळ जे आहे आणि हे 17 वर्ष हा जो मुंबई ते शिर्डी संतगुरु ते शिर्डी जे पदयात्रेचे जे आयोजन केलं जातं त्याच्यामध्ये हा 10 दिवसाचा कार्यक्रम असतो. पण माझा उद्देश म्हणजे काय, सर्वांनाच आपले 10 दिवस कामातला वेळ काढून या पदयात्रेमध्ये सामील होता येत नाही. तर मी एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी दरवर्षी न विसरता जेव्हा जेव्हा मला या मंडळाच्या अध्यक्षांना माझ्याकडून या पदयात्रेसाठी या पदयात्रेमध्ये 400 ते 500 जणांचा समावेश असतो. तर ह्याच्यासाठी मी माझ्याकडनं जे काही म्हणजे एक साईबाबांसाठी जी काही सेवा करण्याचं मला मान मिळणार त्याबद्दल मी या मंडळाचे खूप खूप आभार मानतो. की सकाळी 10 वाजता मुंबई सांताक्रूज वापरल्यावरून पालखी निघाली आणि आता 5 तारखेपासून 13 तारखेला आमची शिर्डीला आमची पोहोचणार आहे. आणि सकाळी शिर्डीला सकाळी 10 वाजतापर्यंत दर्शन वगैरे करून संध्याकाळपर्यंत तिथं आमची सत्यनारायणाची पूजा वगैरे आहे आणि त्याप्रमाणे ती पूजा वगैरे होऊन मग 14 तारखेपर्यंत रिटर्न वगैरे सगळे येणार मुलं वगैरे सगळे. आणि आता सध्या तरी कमजोर 550-600 मुलं आमची मुलं चालत असतात आणि हे दिवसापर्यंत आम्ही 100 पासून चालू केले होते. आज बाबांच्या आशीर्वादाने आज 600 पर्यंत आणि अजून किती वाढतील त्या सांगता येत नाही. त्यांच्या सेवा मंडळ सांताक्रूज पूर्व इथून आमची गेली स्थापना जी आहे आमची 2002 झाली. गेली 17 वर्ष आमचे हे उपक्रम चालू आहे. उपक्रम चालू असताना आमचे नेहमी आमच्या प्रत्येक ठिकाणीमध्ये ह्याच परपवाडीला इथे आमची पालखी इथे रात्रीचा जो असतो हा मुक्काम इथेच असतो आमच्या रात्रीचा. या पालखी सोहळ्यातील 500 ते 600 साई भक्त साई नावाचा गजर करत शिर्डीला निघाले. पूनम नरावे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. उन्हाळा सुरू होण्या अगोदरच मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यात कळवा, कारेगाव, विठावा या आदी भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे पाण्याच्या या समस्येला नागरिक हैराण झाले. या समस्या सोडवण्यासाठी या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कळवा प्रभाग समितीवर
जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला व यामध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. सध्या ठाणे शहरात सर्वत्र पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका प्रशासन अपयश असल्याचे दिसून येत आहे व ठाणेकरांना स्वतःचे घरच उपलब्ध करून देणे प्रशासनाला शक्य झाले नाही. के लिए हमारी माँ बहने रो रही है. क्या जिम्मेदारी शिवसेना की नहीं है? शिवसेना के हर चुनावी घोषणा पत्र में बांध बांध देंगे ऐसा हरदम कहा जाता है. 2017 के महानगर चुनाव के पहले 6 महीने पालक मंत्री एकनाथ शिंदे जी ने मीटिंग ली थी, कहा था हम बांध बांध देंगे. स्वयं संजीव जायसवाल थे, कुछ नहीं किया. आज मुमरा हो, दीवा हो, कलवा हो, विटावा हो, खारेगर हो, घुड़बंदर हो, वागड़े स्टेट हो, लोकमान्य नगर हो, ऐसा एक भी हल्का नहीं जहाँ पे पानी मिल रहा है. पानी के लिए हमारी माँ बहनें रो रही है. क्या जिम्मेदारी शिवसेना की नहीं है? पूरी जान जिम्मेदारी शिवसेना की. इसकी वजह यह है कि ठाणे महानगर पालिका में 25 साल उनकी सत्ता रही है. 25 साल सत्ता होने के बावजूद अगर वो पानी की समस्या मिटा नहीं रहे तो कर क्या रहे. अगर आपके घोषणा पत्र में आप हरदम लिखते हो कि पानी देंगे, धरण धर बांध बांध देंगे, कहाँ गया वो बांध? हम उद्धव ठाकरे जी से पूछना चाहते हैं कि आपको शिवसेना को बहुत भारी वोट मिलते हैं पूरे ठाणे शहर में, फिर आप पानी क्यों नहीं देते? क्यों लोगों को रुलाते हो? ये 10,000 का ये प्रोजेक्ट, 20,000 का ये प्रोजेक्ट, स्मार्ट सिटी का प्रोजेक्ट, अरे नहाने के लिए पानी नहीं, टट्टी धोने के लिए पानी नहीं, कहाँ से आदमी स्मार्ट बनेगा? पहली ये समस्या जो मूल समस्या है उसका हल निकालो और बाद में बड़ी बड़ी बात करो. ये क्यों पानी अगर अंगार लगा देगा तो ये अंगार कोई बुझा नहीं सकेगा. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यात आदी भागातील हजारो महिला व पुरुष सहभागी झाले असून अनेक महिलांनी आपल्या हातात व डोक्यावर रिकामे भांडे घेऊन सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. औरंगाबाद येथील महाराष्ट्र शिक्षक सेनेकडून शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आगळावेगळे ढोलकी बजाव आंदोलन सुरू करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी औरंगाबाद येथे अनोखे ढोलकी बजाव आंदोलन सुरू केले. गेल्या वर्षभरात शिक्षकांनी वेळोवेळी सरकारला निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच शिक्षकांचा पगार, GPF अशा अतिशय महत्वाच्या मागण्यांकडे हे भ्रष्ट प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला. बजाव आंदोलन आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत. यापूर्वी अनेकदा शिक्षक सेनेने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भामध्ये वेळोवेळी निवेदन दिले, परंतु या प्रशासनाने गेल्या वर्षभरापासून एकही गुरुजींचा प्रश्न सोडवलेला नाही. आणि या ठिकाणी या शिक्षण अधिकाऱ्याच्या मानसिकताच गुरुजींचे प्रश्न सोडवण्याची नाही आहे. कोणते प्रश्न असेल फक्त ज्या ठिकाणी आर्थिक लाभाचा जो प्रश्न असेल तोच सोडवायचा. 1 तारखेला पगार असो, रॅन्डम नंबरमधील त्या ठिकाणी शिक्षकांचा प्रश्न असो आणि महिलांची वर्तन असो, त्यानंतर वस्तीशाळा बांधवांचा पगाराचा प्रश्न असो, हे अनेक प्रश्न या प्रशासनाने पेंडिंग ठेवले. अहो GPF हे अतिशय महत्त्वाचा विषय, तर महिना महिनाभर सह्या करत नाही. अशा प्रकारचे भ्रष्ट प्रशासन फक्त यांना ज्या ठिकाणी पैसे मिळतात त्या ठिकाणचाच प्रश्न या ठिकाणी सोडवला जातो असा शिक्षक सेनेचा आरोप आहे. जोपर्यंत शिक्षकांचे प्रश्न सोडवले जात नाही तोपर्यंत शिक्षक सेना आंदोलन मागे घेणार नाही. जर इथं प्रश्न सुटले नाही तर शिक्षण मंत्र्यांच्या दालनात जाऊन शिक्षक सेना प्रश्न सोडवणार आहेत. अशा प्रकारची सर्व शिक्षक सैनिकांची या ठिकाणी इच्छा आहे. याशिवाय शिक्षकांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार. तसेच शिक्षण मंत्र्यांच्या दालनात जाऊन हा प्रश्न सोडू असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने दिला. माहितीनुसार विमल मदर सेंटर येथे स्त्रीभ्रूण हत्या व गर्भलिंग निदान केंद्र चालवणारे मोठे रॅकेट उघडकीस आले. यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत मृत अर्भकांची विल्हेवाट लावण्यासाठी चक्कर ड्रेनेजचा वापर करण्यात आल्याचे समोर आले. गर्भलिंग चाचणी करणे गुन्हा असतानाही औरंगाबाद येथील प्रोझॉन मॉल जवळील विमल मदर अँड चाइल्ड केअर सेंटरवर पोलीस व महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत स्त्रीभ्रूण हत्या व गर्भलिंग निदान केंद्र चालवणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली असून यात 4 डॉक्टरांचाही समावेश आहे.
या रुग्णालयात प्रत्येक वॉर्डात छोटे चेंबर बनवून तिथे स्त्रीभ्रूण हत्या केल्यानंतर गर्भ टाकण्यात यायचे. याला जोडून मोठ्या चेंबर मार्गे पालिकेच्या ड्रेनेज लाईन मधून गर्भाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करण्यात येत होते. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. याआधीही बेकायदेशीर गर्भलिंग केंद्र चालवणाऱ्या डॉक्टर सूरज राणा याला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीकडून ही माहिती उघडकीस आली असून अशा प्रकारे बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्र चालवणारे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत एकूण 9 आरोपी अटक केलेले आहेत. या आरोपींमध्ये 4 जे आहेत ते डॉक्टर्स आहेत, बाकी 3 जे आहेत ते त्या महिलेचे एका नातेवाईक आहेत आणि एक जो आहे तो लॅब टेक्निशियन आहे. आणि त्या पद्धतीने तपास पुढे चालू आहे. काही माहिती गोपनीय असल्यामुळे ती काय आम्ही आम्हाला रिव्हील करता येत नाही आहे, पण तपास चालू आहे. नक्कीच आपण या मॅटरमध्ये अजून पुढेपर्यंत जाऊ शकतो. हे डिक्लेअर होऊन आणि अटक करण्यात कालावधी मिळाल्यामुळे असं दिसून येते की इथं तपासणीअंतर्गत सर्व पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. खूप थोडे आहेत, पण पोलिसांना आणि आम्हाला याचं हा पण कळलं होतं की इथे गर्भलिंग निदान होऊन भ्रूणहत्या होऊन त्या भ्रूणाची इथेच विल्हेवाट लावल्या जाते. त्या दृष्टीने इथे आज पाणी करायला तपासाला दोन्ही संयुक्त पोलीस विभाग आणि औरंगाबाद महानगरपालिका यातर्फे आम्ही इथं आलो होतो. इथे तपासणी अंतर्गत जे काय बघितले, जी काही त्यांनी ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे त्यावरून अजून दाट संशय होतो. ज्या पद्धतीत केलेली आहे, इव्हन पेशंटच्या रूममध्ये पण ड्रेनेजचे इन्स्पेक्शन चेंबर सापडलेले आहेत. 2 बेड 2 चेंबर असे प्रत्येक रूममध्ये एक एक असे 4 चेंबर पेशंटच्या रूममध्ये सापडलेले आहेत. आणि आपल्या वॉर्डच्या इंजिनियरना त्यांनाही आपण दाखवलं तर ते म्हणे असं इन्स्पेक्शन चेंबर आपण कधीही अलाउड करत नाही किंवा हे लिगल नाही किंवा आपल्याला ह्याची गरजही नसते. तर हे खूप संशयास्पद आहे. तिथेच हे सगळं कृत्य केलं जातं आणि पुरावा नष्ट केल्याचा तिथून प्रयत्न. त्या उपर ही जी लाईन आहे त्यांनी घरातच एक मोठं चेंबर इथे बांधलेलं आहे. मोठी लाईन इथे दिलेली आहे की ज्या त्यांनी सगळं जे काय टाकलं जातं आणि पाण्याने धुवून टाकलं जातं हे त्वरित इकडे मोठ्या लाईनमध्ये मिसळून कुठेही थांबणार नाही आणि त्याची विल्हेवाट लागेल. असं जे मोठं चेंबर आहे ते आपल्या वॉर्ड इंजिनियरला बोलवलं दाखवलं तर ते म्हणे असं कुठल्याही घरात आपण. तरी या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसंच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.